ही जी साहित्य संमेलन व्याख्यानमाला आहे तिची एक अनौपचारिक अशी समिती आहे. त्या समितीचे सदस्य असलेले श्रीयुत पांडुरंग कोटगिरे यांना विनंती करेन मी की त्यांनी श्रीयुत कंदारकरांचं स्वागत करावं. समितीचे अजून एक सदस्य श्री गोविंद देशमुख यांना विनंती की त्यांनी प्राध्यापक बालाजी चिरडे यांचं स्वागत करावं. यानंतर श्री व्यंकट देशमुख यांचं स्वागत करावं. प्रमुख पाहुण्यांचा मुलाखत देणारे आणि घेणारे दोघांचाही मी परिचय थोडक्यात करून देणार आहे. सर्वप्रथम मुलाखत घेणारे जे आहेत ते डॉक्टर बालाजी चिरडे यांचा परिचय मी करून देईल. श्री चिरडे हे पीपल्स कॉलेज नांदेड येथे इतिहास विषयाचे प्राध्यापक आहेत. अतिशय विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणता येईल. उत्तम वक्ते आणि व्यासंगी अभ्यासक अशी त्यांची ओळख आहे. हिंदू मुस्लिम प्रश्न, भारताची फाळणी अशा संवेदनशील विषयावर त्यांनी चिंतन केलंय आणि या चिंतनाचा परिपाक म्हणून खान अब्दुल गफार खान यांच्या जीवनचरित्रावर त्यांचा एक ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे. यानंतर डॉक्टर विश्वाधार देशमुख यांचा परिचय मी थोडक्यात करून देईल. विश्वाधार देशमुख हे इंदिरा गांधी महाविद्यालय सिडको येथे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. अतिशय विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, कवी, व्याख्याते म्हणून ते परिचित आहेत. महाविद्यालयीन जीवनात महाराष्ट्रातील अनेक वादविवाद स्पर्धामध्ये, वक्तृत्व स्पर्धामध्ये त्यांनी आपल्या वक्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. ते जरी मराठी विषयाचे प्राध्यापक असले तरी हिंदी आणि इंग्रजीवरही त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांचा वाहतो कवितेची पालखी हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्यानंतर अजून एक ओळख त्यांची म्हणजे दैनिक एकमतमध्ये दिंडी या नावानं, तर दैनिक पुण्यनगरीमध्ये अक्षरयात्रा व कालभान ही सदरं त्यांनी चालवली आहेत अतिशय यशस्वीरित्या. त्यानंतर त्यांनी नारायण सुर्वे व धुमेलांच्या साहित्याचा वैचारिक अभ्यास, तौलनिक अभ्यास करून त्यांचा PhD हा प्रबंध विद्यापीठाला सादर केला आणि तो विद्यापीठाने मंजूर पण केला आहे. विश्वाधार देशमुख आणि चिरडे यांच्या परिचयानंतर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी किंवा ज्यांची मुलाखत ऐकण्यासाठी आपण आतुर आहात त्या प्राचार्य गुलाम समदानी कंदारकर यांचा परिचय मी सविस्तर करून देणार आहे. कंदारकर यांचे मूळ गाव आहे कंधार. आईवडील दोघेही शिक्षण सेवेत असल्यामुळं त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे नांदेडजवळच्याच उस्माननगरच्या शाळेत झालं. शालेय जीवनापासूनच शिस्तीचे धडे घेतलेल्या कंदारकरांनी त्यांचा शैक्षणिक प्रवास अतिशय थक्क करून सोडणारा आहे. नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये त्यांनी BSc ही पदवी संपादन केली. BEd MEd नंतर ते 1967 साली जिल्हा परिषदेच्या कन्याशाळा नांदेड येथे सहशिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी कायद्याची LLB ही पदवी आणि इंग्रजी वाङ्मयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. कंदारकरांची ही जशी शैक्षणिक कारकीर्द थोडक्यात मी सांगितली तशी त्यांची प्रशासकीय कारकीर्द ही लक्षवेधी आहे. प्रथमतः त्यांची 1974 महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग 2 साठी निवड झाली. पदोन्नतीनंतर त्यांनी वर्धा, भंडारा, उस्मानाबाद या ठिकाणी शिक्षणाधिकारी म्हणून पण अतिशय चोखपणे आपली भूमिका बजावलेली आहे. 1994 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये त्यांना उज्ज्वल यश मिळालं आणि त्या यशाचा फायदा त्यांच्या पुढच्या पदोन्नतीमध्ये झाला.
त्यानंतर ते पुण्याच्या शिक्षण संशोधन केंद्रामध्ये शिक्षण उपसंचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आणि या अशा दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात राहून सेवेची संधी घेऊन सेवानिवृत्त झालेल्या कंधारकरांचं पुढील आयुष्य, अर्थात ते सामाजिक अंगाने जाणार असेल, त्याविषयी मी थोडा प्रकाश ज्योत टाकणार आहे. जमाते इस्लामी ही संघटना आपणा सर्वांना विदित असेलच. या संघटनेचे ते निष्ठावंत सदस्य आहेत. स्पष्ट वक्तेपणा हा त्यांच्या अंगी मुरलेला आहे. या स्पष्ट वक्तेपणा अंगी असल्यामुळं त्यांच्या अभ्यासपूर्ण विश्लेषणाला एक वेगळी धार आलेली आहे. इस्लामचे ज्येष्ठ अभ्यासक असलेल्या कंधारकराकडून इस्लाम समजून घ्यायला आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल, नाही का? प्राचार्य समदानी संबंधात येथे एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख मी करू इच्छितो. तो म्हणजे शेषराव मोरे यांच्या मुस्लिम मनाचा शोध हा इस्लामवरील 700 पृष्ठांचा ग्रंथ प्राचार्य समदानी यांच्या पुढाकारामुळेच सर्व जनतेसाठी प्रसिद्ध होऊ शकला हे आपणाला माहीत असायला. मुळात शेषराव मोरे यांनी हा ग्रंथ अभिप्राय आवृत्ती म्हणून काढलेला होता व तो विक्रीसाठी उपलब्ध नव्हता. विषय नाजूक असल्यामुळं हा ग्रंथ सर्व वाचकांसाठी प्रसिद्ध करण्यास ते तयार नव्हते. प्राचार्य समदानी यांनी ही अभिप्राय आवृत्ती वाचली व ही बाब जमाते इस्लामीच्या अध्यक्षांकडे नेली. जमाते इस्लामीने या पुस्तकांच्या अभ्यासासाठी 5 पंडितांची समिती नेमली. त्यात जमाते इस्लामी महाराष्ट्रचे अध्यक्ष मौलाना मुज्तबा फारूक, मौलाना रियाज अहमद खान मुंबईचे, त्यानंतर मुंबईचे साप्ताहिक शोधनचे संपादक सय्यद इफ्तिकार अहमद, मुस्तफा मोहम्मद व प्राचार्य गुलाम समदानी नांदेड, या सगळ्या 5 जणांचा समावेश होता. या सर्वांनी अत्यंत बारकाईने या ग्रंथाचा अभ्यास केला व त्यासंबंधीचा आपला 61 पृष्ठांचा अभिप्राय लेखक प्राध्यापक शेषराव मोरे यांना कळवला व हा ग्रंथ सर्वाकरिता छापावा असे आवाहन केले. त्यानंतर 2001 या 5 मुस्लिम पंडितांच्या 61 पृष्ठांच्या प्रस्तावनेसह हा ग्रंथ सर्वाकरता प्रसिद्ध केला गेला. त्याचे श्रेय लेखक प्राध्यापक शेषराव मोरे प्राचार्य गुलाम समदानी यांना देतात, की ज्यांची आज आपण मुलाखत ऐकण्यासाठी आतुर आहात. स्वतः समदानी यांनी त्याआधीच एक पत्र पाठवून श्री मोरे यांना हे पुस्तक सर्वाकरता छापण्याची आग्रहाची विनंती केली होती. ते पत्रही शेषराव मोरे यांच्या ग्रंथाच्या शेवटी 744 पृष्ठावर छापण्यात आले आहे. त्यातील काही भाग मी आपल्यासमोर वाचू इच्छितो. ज्या ग्रंथाचा महाराष्ट्रभर नव्हे तर भारतातही एक महत्त्वाचा ग्रंथ, इस्लामवरील अतिशय अभ्यासपूर्ण ग्रंथ म्हणून नोंद झाली, त्यावरील श्री समदानी यांचा अभिप्राय पहा. तुमच्या ग्रंथाचे केवळ वाचन नव्हे तर अभ्यास आज पूर्ण झाला. सर्व ग्रंथ अत्यंत काळजीपूर्वक बारकाईने व जबाबदारीने मी अभ्यासला आहे. ग्रंथ वाचून अत्यंत आनंद झाला व आपल्याकरता अल्लाची कृपा हो हे शब्द मनापासून प्रार्थनेच्या रूपात निघाले. आपला ग्रंथ पूर्णत वस्तुनिष्ठ पद्धतीने लिहिलेला आहे. मौलाना आझाद, असगर अली इंजिनियर, मौलाना वहीदुद्दीन व इतर 2 बिगर मुस्लिम विद्वानांची मते आपण ज्या पद्धतीने खोडून काढलेली आहेत त्याविषयी आपले कौतुक करावे तेवढे तितके थोडेच आहे. हे पुस्तक आपण अत्यंत जबाबदारीने लिहिले आहे. सर्वात नाजूक विषय म्हणजे जिहाद, याची खरी संकल्पना त्यात मांडण्यात आली आहे. जिहादविषयी इतक्या निर्भीडपणे यापूर्वी लिहून आल्याचे मला माहीत नाही. भारतातील एकही मुसलमान नवे जगातील कोणताच मुसलमान जिहादविषयीच्या आपल्या विवेचनाला आव्हान देऊ शकणार नाही. एकंदर या ग्रंथाला आपण आत्मविश्वासाने सर्व जनतेकरता छापावे ही आग्रहाची विनंती. स्पष्ट वक्ते असलेल्या प्राचार्य गुलाम समदानी कंधारकरांचं हे मत नोंदवल्यानंतर मी आपणासमोर जास्त वेळ थांबू इच्छित नाही.
प्राध्यापक बालाजी चिरडे आणि प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांच्याकडे मुलाखत घेण्याची सूत्र मी सुपोर्ट करतोय.